हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नव 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 नव. फ्रेंड्स, वंध्यत्व हे कोणत्याही विवाहित जोडप्यासाठी दुर्दैवच म्हणावं लागेल. वंध्यत्वामध्ये बऱ्याच वेळा स्त्रियांनाच जबाबदार धरलं जातं, पण असं काही नसतं. वंध्यत्वामध्ये स्त्री बरोबरच पुरुषही जबाबदार असू शकतात. त्यासाठी पुरुषांनी वेळीच उपचार केले तर संबंधित विवाहित जोडप्याला अपत्य प्राप्ती होऊ शकते. याविषयी डिटेल माहिती मला सातारच्या नॅशनल हायवे जवळील ठक्कर सिटी शेजारी असलेल्या माऊली फर्टिलिटी अँड टेस्ट्यूब बेबी सेंटरचे डॉक्टर आर एस काटकर यांच्याकडून मिळाली. नमस्कार सर. नमस्कार. सर, सर्वप्रथम मला सांगा की पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कोणते दोष आढळतात? पुरुषांमध्ये वंध्यत्व तीन दोषांमध्ये आढळते. पहिलं आहे ते म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता. काहींच्या मध्ये मोटिलिटी कमी असते आणि काही पेशंटमध्ये शुक्राणूच नसतात. अच्छा सर, पण मग पुरुषांमध्ये वंध्यत्व कोणत्या कारणांमुळे येतं? पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सध्याची लाईफस्टाईल. जसं की जास्त वेळ एका जागी बसून राहणे, सतत गरम वातावरणात काम करणे, या कारणामुळे पुरुषांची शुक्राणूची निर्मिती कमी होते आणि त्यांचे प्रमाणही कमी होते. पण सर, यावर काही उपचार असतीलच ना? हो, आहे ना. सुरुवातीला जेव्हा विवाहित जोडपे मूल होत नाही म्हणून आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही लाईफस्टाईल कशी आहे याचा अभ्यास करतो. त्यानंतर मग बेसिक तपासण्या करतो. यामध्ये पुरुष वंध्यत्वाचे दोष आढळल्यास त्यांना काही गोळ्या स्वरूपातील औषध दिली जातात. त्यातूनही पेशंटला काही फरक पडला नसेल तर मग आम्ही त्यांना IUI ही उपचार पद्धतीचा पर्याय सुचवतो. सर, IUI उपचार पद्धती याविषयी जरा डिटेल मध्ये सांगता का? यामध्ये सिमेनवर प्रोसेस करून त्यातील ऍक्टिव्हली मोटाईल शुक्राणू हे स्त्रीच्या गर्भाशय पिशवीमध्ये सोडले जातात. पतीच्या शुक्रजंतूची संख्या कमी असेल तर IUI पद्धतीमुळे फायदा होऊन स्त्रीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. IUI उपचार पद्धतीमध्ये 40% तरी केसेस सक्सेस होतात. IUI उपचार केल्यानंतरही स्त्रीमध्ये गर्भधारणा होत नसेल तर पुढील पर्याय म्हणजे टेस्ट बेबी. यात सुद्धा दोन प्रकारचे उपचार असतात. पहिला आहे तो म्हणजे IVF आणि दुसरा म्हणजे ICSI. सर, IVF आणि ICSI यापैकी कोणती उपचार पद्धत करायची हे कसं ठरलं जातं? अगदी सिंपल आहे. ज्या पुरुषांमध्ये स्पर्म क्वांटिटी आणि मोटिलिटी चांगली आहे अशा मध्ये IVF ही उपचार पद्धती उपयोगी ठरू शकते. आणि ज्या पुरुषांमध्ये स्पर्म क्वांटिटी आणि मोटिलिटी कमी आहे अशा वेळी ICSI ही उपचार पद्धती फायदेशीर ठरते. ICSI या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास सक्सेसची जास्त शक्यता असते. सर, ही प्रोसेस कशी असते? यामध्ये स्त्रीबीज काढल्यानंतर पुरुषांचे स्पर्म निडलद्वारे इंजेक्ट केले जातात ज्याद्वारे फर्टिलायझेशन केले जाते. आपल्या माऊली फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब सेंटरमध्ये एका पुरुषाचे तर 0.2 मिलियन स्पर्म काउंट असलेले केस सुद्धा सक्सेस झालेली आहे. वंध्यत्वाला न कंटाळता डॉक्टरांच्या सल्ल्यानं वेळीच उपचार केले तर वंध्यत्वावर मात करून विवाहित जोडपी नक्कीच अपत्य प्राप्तीचा आनंद घेऊ शकतील. सर, खूपच उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत. मला तुमचा नंबर देता का? हो, घे ना. 9970753637. 9970753637. थँक्यू सर. वेलकम. सो फ्रेंड्स, पुरुष वंध्यत्वावर योग्य मार्गदर्शन आणि खात्रीशीर उपचारासाठी साताऱ्यातील नॅशनल हायवे जवळ ठक्कर सिटी शेजारी असलेल्या माऊली फर्टिलिटी अँड टेस्ट्यूब बेबी सेंटरला अवश्य भेट द्या. आणि अशाच माहितीसाठी आपण उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. ओळख बाजारपेठेची आता यूट्यूब आणि फेसबुकवरही. यूट्यूबसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल आणि लाईक करा आमचं फेसबुक पेज ओळख बाजारपेठेची. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन्स सातारा 280 173 280 173. ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 नव. या